नमस्कार, मी स्नेहल। कुक विथ स्नेहल आमरे मध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला घरचे घरी तेही कमी सामग्री मध्ये आणि रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत चिकन लेग पीस फ्राय कसे करायचे आहे ते दाखवणार आहे। तर चला आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला। तर हे बघा, मी इथे चार लेग पीस घेऊन त्याला चाकूने अशा प्रकारे कट्स मारून घेतले आहेत आणि कट्स मारल्यावर त्याला स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण याची मॅरिनेशनची तयारी करणार आहोत। तर यासाठी आपण यात घालणार आहोत 2-3 चमचे लिंबाचा रस। लिंबाचा रस घातल्याने चिकन जे आहे ते अगदी लवकर आणि मऊसर शिजते। त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत 1/2 चमचा हळद। आपल्या आवडीप्रमाणे ह्यात लाल मिरचीची कूट टाकून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 2 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना आणि आता शेवटी घालणार आहोत 1/2 वाटी कोथिंबीर। हे सर्व घातल्यावर ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता 2-3 चमचे पेस्ट चिकनवर टाकायची आहे आणि उरलेल्या पेस्टमध्ये थोडे मीठ व लिंबाचा रस घालून आपण जे चिकन फ्राय केले आहे त्याबरोबर खायला घ्यायचे आहे। चिकन मसाला, त्यानंतर आपल्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। हे सर्व जिन्नस टाकून झाल्यावर आपण हाताने हे सगळे मसाले चिकनला एकसारखे लागतील अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, आपल्या रेसिपीला चांगला कलर यावा यासाठी कृपया कुठलेही आर्टिफिशियल कलरचा वापर करू नका। नॅचरल वस्तूंचाच वापर करा, कारण तुम्ही हेल्दी खाल तरच हेल्दी राहाल। तर हे बघा, आपले मसाले रेसिपीला एकसारखे लावून झाले की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवायचे आहे। तुम्ही जेवढे जास्त वेळ त्याला मॅरिनेट कराल तेवढेच ते लवकर शिजेल व सगळ्या मसाल्यांची चव आपल्या रेसिपीमध्ये उतरेल। तर हे बघा, 2 तासानंतर आपले लेग पीस फ्राय व्हायला तयार आहेत। मी एक पॅन घेतला आहे, तुम्ही यासाठी तवा देखील घेऊ शकता। आता पॅनमध्ये मी थोडेसे तेल देखील घालून घेतले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यावर मी अशा प्रकारे लेग पीस ठेवून घेणार आहे। लेग पीस ठेवल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटे फुल गॅसवर आणि नंतरचे 5-7 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला एक साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, आता उसटणीच्या साह्याने अशा प्रकारे आपण ह्याला पलटी मारून घ्यायची आहे। आणि अशाच प्रकारे आपण दुसरी बाजू देखील फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा, आपल्या चिकनची दुसरी साईड व्यवस्थित शिजली की नाही हे मी तुम्हाला पलटी मारून दाखवते। अरे वा, किती खरपूस दिसत आहेत आपले लेग पीस, बघितलं कसे रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहेत आपले लेग पीस। अशाच प्रकारे आपण बाकीचे 2 लेग पीस पण फ्राय करून घेणार आहोत। अप्रतिम।
हे बघा, घरातच अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि घरच्या मोजक्या सामग्रीत कुठल्याही प्रकारची आर्टिफिशियल सामग्री न वापरता झणझणीत चिकन लेग पीस फ्राय, तेही पुदिन्याची चटणी, कांदा आणि लिंबासोबत। वा, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंट्स करून मला जरूर कळवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तर भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, टेक केअर।